आयुष्यात कुणीही सोबत नसलं तरी सावली मात्र आपली साथ कधीच सोडत नाही असं म्हटलं जातं. मात्र आज कोल्हापूरच्या सावलीनं साथ सोडली. स्वतःची सावली गायब झाल्याचा अनुभव कोल्हापूरकरांना आला. दुपारी 12:29 उन्हात उभा राहिल्यानंतर सूर्य बरोबर डोक्यावर आला आणि काही मिनिटांसाठी आपली सावली अदृश्य झाली. माणसाची सावली गायब होण्याच्या या प्रकाराला शून्य सावली दिवस म्हणजे 0 शॅडो डे म्हटलं जातं. या संदर्भात खगोलतज्ञ मिलिंद कारंजकर यांनी काय माहिती दिली पाहूया. माझे नाव प्राध्यापक डॉक्टर मिलिंद मनोहर कारंजकर, खगोलशास्त्र व पदार्थ विज्ञान विभाग, प्रमुख विवेकानंद कॉलेज कोल्हापूर. आज आपणाला शून्य सावली दिवसाचा अनुभव या ठिकाणी घ्यायचा आहे. शून्य सावली दिवस म्हणजे काय? एका ठराविक दिवशी आपली पडणारी सावली किंवा कुठलीही पडणारी सावली काही सेकंदासाठी नाहीशी होते. हा अनुभव कुणाला मिळतो? तर जे लोक कर्कवृत्त व मकरवृत्ताच्या मध्ये राहतात अशा लोकांना फक्त शून्य सावली दिवसाचा अनुभव घेता येतो. जे लोक कर्कवृत्त मकरवृत्त आणि विषुववृत्तावरती राहत असतात त्यांना वर्षामधून एकदाच फक्त शून्य सावलीचा दिवस अनुभवता येतो. पण कर्कवृत्त विषुववृत्त आणि मकरवृत्त ह्या वृत्तांच्यामध्ये राहणाऱ्या माणसांना मात्र वर्षामधून दोनदा हा शून्य सावली दिवसाचा अनुभव घेता येतो. ज्यावेळेला सूर्य बरोबर डोक्यावरती येतो आणि एका ठराविक दिवशीच ठराविक स्थानावरतीच होत असतं. आता आपलं कोल्हापूर जे आहे ते कर्कवृत्त आणि मकरवृत्त या स्थानांच्या मध्ये असल्यामुळे ज्यावेळेला 16.74 डिग्री ह्या वरती सूर्याची किरणं पडल्यानंतर शून्य सावली दिवस आपल्याला अनुभवता येतो. म्हणजे कुठल्याही प्रोजेक्टची कुठल्याही ऑब्जेक्टची सावली काय होते ही नाहीशी होत असते. आणि असाच अनुभव परत आपल्याला एकदा